नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लातूर स्पेशल 5 प्रकारच्या गुळ पापडी। जे गुळ आणि शेंगदाणे याचे आपण लाडू बऱ्याच वेळा खाल्ले असतील, पण जी गुळाची चिक्की बनते ती आपण 5 प्रकारे कशी बनवता येते ते पाहणार आहो। त्यासाठी मला लागणारं साहित्य आहे, मी 300 ग्रॅम गुळ असं कट करून घेतलेलं आहे, तो तुम्ही खिसणीवरती किसून घेऊ शकता किंवा सुरीच्या साहाय्याने त्याला कट करून घेऊ शकता। याच्यासाठी मी आता एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, एक अर्धी वाटी काजू, एक अर्धी वाटी खोबरं, थोडेसे ड्रायफ्रूट्स, एक अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी पंढरपुरी डाळ। आता सगळ्यात अगोदर मी जे आपले शेंगदाणे आहेत ते छान गोल्डन कलरपर्यंत भाजून घेणार आहे। हे भाजल्यानंतर आपल्याला त्याची साल काढून त्याचा जो पांढरा भाग असतो तो घ्यायचा आहे। आता आपले शेंगदाणे मी काढून घेणार आहे, याच्यामध्ये 1-2 टेबलस्पून तीळ टाकत आहे। आता तीळ पण अगदी 1 मिनिटभर आपल्याला परतायचे आहेत, ते जास्त भाजायचे नाहीत, तीळ लगेच भाजून करपायला लागतात त्यामुळे पटकन काढून घ्यायचे। आता त्याच भांड्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि जे जे आपण साहित्य वापरणार आहोत ते तेलाने पूर्णपणे कोटिंग करून घ्यायचं, म्हणजे मॅरिनेशन करायचं। तेल आपल्या पूर्ण कढईमध्ये किंवा जो आपण हलवण्यासाठी चमचा घेतलेला आहे त्याला सगळीकडे तेल लावून आता मी जो गुळ घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घे। आता आपला गुळ तेलामध्ये टाकल्या लगेच मेल्ट व्हायला लागतो, म्हणजे वितळायला लागतो, त्याला सतत चमच्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे, त्याच्यामुळे तो बुडाला अजिबात लागत नाही। हा गुळ तेलामध्ये छान तळला जातो, याला आपण कंटिन्यू हलवत राहिल्यावर आपल्या गुळाचं हळूहळू पाणी व्हायला लागतं आणि ती छान एकदम पेस्ट बनली जाते। त्याला अगदी मंदाचेवर मी याला हलवून घेत आहे। आता आपला पूर्णपणे गुळ वितळलेला आहे आणि त्याला छान फेस यायला लागलेला आहे, त्याला खूप जास्त वेळ लागत नाही, तो अगदी 1-5 मिनिटांमध्ये गुळ पूर्णपणे तळला जातो। आता आपण एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि जसं जसं आपल्या गुळ तळला जातो तुम्ही 1 किंवा 2 वेळा हे चेक करायचं की आपण जे गुळ तळलेला आहे तो थोडासा वाटीमध्ये टाकून कडक होतो आहे की नाही हे बघायचं। आता मी अशाच प्रकारे एका वाटीमध्ये थोडंसं टाकून त्याची गोळी बनते की नाही ते बघत आहे। आपली गोळी बनलेली आहे पण ती आणखी कडक झालेली नाही, मी आणखी ह्याला 1-2 मिनिटभर छान परतणार आहे। ही चिक्की जी आहे ती खायला खूपच अप्रतिम लागते आणि गुळ आणि शेंगदाणे आपल्या शरीराला खूपच पौष्टिक आहेत। आपला गुळ छान तळतोय तोपर्यंत मी आपल्या शेंगदाण्याचे पूर्णपणे साल काढून घेत आहे। ही चिक्की तुम्ही बऱ्याच प्रकारे करू शकता, शेंगदाण्याची चिक्की, फुटाण्याची चिक्की किंवा जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपण त्याची चिक्की। आता परत 1 मिनिटांनी मी परत चेक करत आहे की आपली जी गोळी बनलेली आहे ती कडक होते की नाही। ह्याला अगदी 3-4 मिनिटांमध्ये आपला गुळ पूर्णपणे तळलेला असतो, याच्यासाठी याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं, विशेष म्हणजे त्याला सतत ढवळत राहायचं, त्यामुळे गुळ सगळ्या बाजूनी छान तळला जातो। आता आपल्या गुळाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि त्याला जो फेस येत आहे तो आपला जसा जसा गुळ तळला जातो तसं त्याच्यावरती फेस यायला लागतो। आता आपला गुळ वाटीमध्ये छान गोळी होत आहे आणि ती अगदी कडक सुद्धा होत आहे। अगदी 1-2 मिनिटांमध्ये आपला गुळ छान तळलेला आहे, मी परत एक वेळा चेक करून घेत आहे। जोपर्यंत तुमची जी गोळी आहे ती कडक होत नाही
अगदी पाण्यामध्ये एखाद मिनिटभर ठेवून बघायची आणि ती नंतर कडक होते की नाही हे बघायचं. कारण ह्याच्या अगोदर जो तुम्ही काढलात तर ते जो गूळ आहे तो एकदम चिवी होतो, गोळी होते पण तो कडक होत नाही. जेव्हा त्याची पूर्णपणे प्रोसेस कडक होते तेव्हा ती गोळी एकदम कडक होते. आता आपल्या गुळपापडीला छान कलर पण आलेला आहे आणि ती बऱ्यापैकी तळलेली आहे. आता मी एका ताटामध्ये एक थोडंसं अर्धा टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि त्या ताटाला पूर्णपणे कोट करून घेत आहे, म्हणजे तेल सगळीकडे लावून घ्यायचं. त्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही गूळ टाकता आणि तो थंड होतो तेव्हा पटकन निघतो. याच्यासाठी अगोदर तेल लावलं जातं, कारण जे गुळाचं कोटिंग आहे तुम्ही तसंच जर गूळ टाकला तर तो परत निघणार नाही. याच्यासाठी तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा लावू शकता आणि गूळ टाकते वेळेस जो तळतो आपण तो तुपामध्येसुद्धा तळू शकता. आता आपली जी चाचणी आहे ती एकदम कडक झालेली आहे आणि मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. आता तो आपला गूळ मी याच्यामध्ये टाकून घेत आहे. तुम्ही जे साहित्य घेतलेलं आहे ते गुळामध्ये सुद्धा टाकू शकता, पण आपल्याला 5 प्रकारच्या चिक्की बघायच्या आहेत. त्याच्यासाठी मी ताटामध्येच ते सर्व साहित्य टाकणार आहे. तुम्ही जर नुसती शेंगदाणे आणि फुटाण्याची चिक्की जर करणार असाल तर जेव्हा आपण गूळ उतरवतो तेव्हाच मध्ये शेंगदाणे टाकून द्यायचे आणि ते छान मिक्स करायचे. आता अशा प्रकारे एकदम पातळ असं लेअर करायचा आणि चाकूने मी त्याला छान कट करून घेत आहे. म्हणजे तुम्ही एकदम पटकन जे कट मारतात तो तशाच प्रकारे त्या स्लाइस निघतात, कारण हा जो गूळ आहे तो पूर्णपणे कडक होऊन जातो. आता मी अशा प्रकारे ह्याला कट मारून घेतलेले आहेत आणि ह्याच गुळावरती मी 5 प्रकारे चिक्की कशी बनवता येते हे दाखवणार आहे. मी सर्वात अगोदर याच्यामध्ये पंढरपुरी डाळ म्हणजे जे फुटाणी म्हणतो ते टाकत आहे. आता दुसऱ्या वेळेस मी शेंगदाणे टाकत आहे. ही जी प्रोसेस आहे ती तुम्ही पटकन करायची, म्हणजे गूळ आपला थंड होण्याच्या अगोदर हे सर्व साहित्य टाकायचं. आता तिसऱ्या वेळेस मी तीळ टाकून घेत आहे. ते टाकून वरतून छान प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ते एकदम गुळामध्ये असे चिटकले जातात. आता मी आणखी एका पट्टीमध्ये असं खोबरं टाकून घेत आहे. खोबऱ्याची चिक्की पण अप्रतिम लागते, ती खाण्यासाठी खूपच मस्त लागते आणि पौष्टिकसुद्धा असते. गूळ शेंगदाणे किंवा खोबरं शेंगदाणे. आता याच्यामध्ये मी काजू टाकून घेत आहे. काजू किंवा ड्रायफ्रूट्स ही चिक्कीसुद्धा खाण्यासाठी खूपच मस्त लागते. तुम्ही काजू टाकल्यानंतर याला वरून छान प्रेस करून घ्यायचं आहे. जर तुम्ही एकच प्रकारची चिक्की करत असाल तर ते गुळामध्येच सर्व साहित्य टाकून घ्यायचं आणि त्याला मग नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं. किंवा छोट्या छोट्या 5 प्लेटमध्ये तुम्ही हे 5 प्रकार केले तरीसुद्धा चालू शकतात. आणि ह्याला एक छान 15 ते 20 मिनिटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.